किरीट सुमैया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, छगन भुजबळ यांच्या बंगल्याची पाहणी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुमैया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. सुमैया यांचं ट्विट हे समोर आलं आहे. किरीट सुमैया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, छगन भुजबळ यांच्या बंगल्याची पाहणी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. किरीट सुमैया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. छगन भुजबळ यांच्या बंगल्याची पाहणी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. किरीट सुमैया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याची पाहणी केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. किरीट सुमैया यांना नोटीस बजावण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्याची पाहणी केल्याबाबत गुन्हा दाखल. किरीट सुमैया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. आपल्यासोबत भाजप नेते किरीट सुमैया फोनलाईनवरून जोडलेले आहेत. किरीटजी, तुम्हाला नोटीस बजावण्यात आली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलाय. 4 सप्टेंबरला छगन भुजबळ यांची 100 कोटीची मालमत्ता इन्कम टॅक्स विभागाने जप्त केली, बेनामी प्रॉपर्टी घोषित केली. त्यात भुजबळ परिवारच्या द पेटीत ही इमारत सांताक्रूज पुरवला आहे, ही घोषित झाली बेनामी. म्हणून मी त्याची पाहणी करण्यासाठी गेलो. समीर भुजबळ त्यावेळी त्या घरातच होते. त्यावेळेला काही केलं नाही पोलिसांनी, पण आता बहुतेक उद्धव ठाकरेच्या सूचना गेल्या असेल. तर आजचा नोटीस त्यांनी काल पाठवली मला, तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, 15 दिवसात आज पोलीस स्टेशन मध्ये सरेंडर करा. आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल? काय नाही, 18वी नोटीस आहे व 18वा गुन्हा दाखल होतोय. तर उद्धव ठाकरे हे ना असं वाटत असेल की अशा प्रकाराने केल्याने आम्ही शांत बसणार. आमचा जो निर्धार आहे तो आहे तर महाराष्ट्राला ठाकरे सरकारचा घोटाळ्यापासून मुक्त करणं. उद्या मी आज बघा एक आणखीन पत्र दिलं. काय घोटाळे आहेत ते माफिया सेनेचे लोक? विचार करा, जानेवारी 2019 मध्ये रश्मी ठाकरेंनी पत्र दिलंय 19 म्हणजे माझ्या नावावर करा. आणि त्यांचा तिथला जिल्हा प्रमुख सांगतो 2014 मध्ये बंगलो तुटले. बापरे, संजय राऊत उद्धव रश्मी ठाकरेची इज्जत काढतायत, आता हा त्यांचा जिल्हा प्रमुख इज्जत काढतायत. सांगतायत बंगले तर 2014 मध्ये तुटले. मग रश्मी ठाकरेने जानेवारी 2019 पत्र का दिलं की हे बंगले माझ्या नावाने करा? म्हणून मी उद्या स्वतः अलिबाग कोर्ले गावात जाणार आहेत. त्या 19 बंगल्यात काय झालं, कसा तो घोटाळा आहे, त्याचा ऑलरेडी तक्रार आमची दिलेली आहे, त्याचा पाठपुरावा करणार. ठाकरे साहेब आम्हाला थांबवू शकत नाही. आणि संजय राऊत बद्दल एक स्पष्ट करतोय, हे सगळं रोज इश्यू डायव्हर्ट करे बाबा. किरीट सुमैया काय केलं त्यांना कारण आहे, टाक जेलमध्ये. पण तुम्ही त्याचा पार्टनर सुजित पाटकरनी बोगस कोविड सेंटर, बोगस कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन 1000 कोविड पेशंटची किरीटजी, तुम्ही ज्या 9 मजली बंगल्याची पाहणी केली, ती पाहणी कशा प्रकारे केली? तुम्ही काही परवानगी घेतली होती का? गरज नसते परवानगी काय, म्हणजे तुमचं बिल्डिंग आहे कुणाचं, तिथे लांबून ते बिल्डिंग पाहिलं. तर तुम्ही त्या बिल्डिंग कडे कसं बघत होता? त्याची काही नोटीस देता येते का? आणि मी ते केलं होतं तर आज 4 सप्टेंबर. मग तरी सुद्धा तुम्हाला नोटीस बजावण्यात आली, गुन्हा दाखल करण्यात आलाय का? त्यांनी मला नोटीस काल पाठवली, गुन्हा दाखल झालेला आहे, तुम्हाला सरेंडर व्हावं लागणार. जाऊ आम्ही. किरीटजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत भाजप नेते किरीट सुमैया जोडले गेलेले होते. किरीट सुमैया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. छगन भुजबळ यांच्या बंगल्याची पाहणी केल्याबाबत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि किरीट सुमैया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.